कर्मणी प्रयोगातील कोणता मुद्दा आपण शेवटी घेतला होता बरं, आठवत आहे का? ओके, झाला आता एकदाच्या. हा, नवीन कर्मणीला मी कंटिन्यू करतो. नवीन कर्मणी आणि आज जे नवीन विद्यार्थी आलेत त्यांनी विश्वास दाखवला माझ्यावर, त्या सर्वांचे मी आजच्या पहिल्या लेक्चरला स्वागत करतो. ओके ओके, नवीन कर्मणी वगैरे आपण पूर्ण घेतलं होतं का? संकेत मगर पूर्ण संपवलं होतं का त्याला? कडून वगैरे प्रत्यय लागलेलं असतं, येस ऑर नो? नवीन कर्मणी, ओके ओके. तर कर्मणी प्रयोगाची समरी काढायची होती आपल्याला, ते आजच्या लेक्चरला काढूया. नवीन विद्यार्थ्यांना थोडं नवीन वाटेल, मी सूचना देतो त्यांना काय काय तर महत्वाच्या, त्याच्यामुळे निश्चित राहा नवीन विद्यार्थ्यांनी. ओके, कर्मणी प्रयोगाची समरी लक्षात घ्या. कर्मणी प्रयोग लक्षात घ्या, मी जेवढं सांगेल त्याला अगदी डोक्यातच घ्यायचे. कर्मणी प्रयोगाचे जे प्रकार बसतात त्याच्यामध्ये महत्वाचे असतील पहिल्या नंबरला प्रधान कर्तुक कर्मणी. याच्यात कर्ता भारदस्त असतो, कर्ता भारदस्त असतो. त्याच्यानंतर आपण दुसरं बघितलेलं होतं शक्य कर्मणी, शक्य क्रियापद असते, शक्य क्रियापद. याच्यानंतर काय होतं बरं? काही हरकत नाही शंकर शिंदे, मी सर्व सूचना शेवटपर्यंत थांबा, महत्वाच्या सूचना देईल तुम्हाला प्रत्येकाला. हा, त्याच्यानंतर काय घेतलं होतं संकेत? संकेत कीर्ती कोण सांगेल तिसरा प्रकार काय घेतला होता आपण? आठवा. ओके, प्राचीन कर्मणी. प्राचीन कर्मणीला दोन तिसरे तीन नाव आहेत लक्षात घ्या, प्राचीन, पुराण आणि पुरुष कर्मणी. त्याच्यानंतर काय असणार आहे बरं याच्यात प्राचीन कर्मणीमध्ये? जुन्या मराठीतील वाक्य असतात किंवा प्राचीन मराठी वाक्य, मराठी वाक्य. आणि क्रियापदाला ज हे प्रत्यय लागतं. ज हे प्रत्यय, हे प्रत्यय लागते. त्याच्यानंतर चार नंबरला सांगा पटकन, चार नंबरला काय होतं आपलं? समापन कर्मणी. अगदी बरोबर, समापन. समापन कर्मणी मध्ये काय थीम असेल? एक संयुक्त क्रियापद, क्रियापद संयुक्त असत किंवा संयुक्त क्रियापद असत. आणि त्याच्यानंतर संयुक्त क्रियापदाच्या सोबत काय असणार आहे बरं? क्रिया समाप्तीचा बोध. बाकी सर्व नियम आहे ना, क्रिया समाप्तीचा बोध होत असतो. बाकी सर्व नियम कर्मणी प्रयोगाचे, समापन कर्मणी. त्याच्यानंतर पाच नंबरला काय घेतलं होतं आपण, आठवत आहे का पाच नंबरचा प्रकार कोणता होता? अगदी बरोबर, नवीन कर्मणी. नवीन कर्मणी म्हणजे काय बरं? इंग्रजीतला कोणता वाईस असणाऱ्या नवीन कर्मणीला दुसरं एक नाव आहे, ते कोणतं? कर्मकर्तरी. आणि इंग्रजी मधील पॅसिव वाईस, जी पॅसिव वाईसची रचना असते ना, ते म्हणजेच नवीन कर्मणी मराठीतलं. याच्यामध्ये काय असणार आहे बरं नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरीमध्ये? सर्वात महत्वाचं म्हणजेच कर्त्याला कडून प्रत्यय लागले असतं, कर्ता प्लस कडून. आणि याच्यातले अजून काही उदाहरणं घेऊ आपण, त्या दिवशी घेतली नव्हती काही उदाहरणं नवीन कर्मणीची. काही नवीन उदाहरणं लक्षात घ्या, नवीन कर्मणीची अजून काही नवीन उदाहरणं. त्याच्यामध्ये असेल सभेत पत्रके वाटली गेली, घेतलं होतं काय उदाहरण? पत्रके वाटली गेली. ओके, तरी क्लिअर करतो, काय हरकत नाही. सभेत हे जे आहेत ना, हा हो द्या हो द्या, रिपीट होऊ द्या, काय हरकत नाही. सभेत पत्रके वाटली गेली ह्या वाक्यातील क्रियापद कोणते? पटकन टाईप करा,
क्रियापद कोणते? पटकन, वाटली गेली. वाटणारा कोण आहे बरं माहिती आहे का? कोण आहे वाटणारा? इथं कर्ता दिलेला आहे का? नाही. कर्ता म्हणजे काय? वाक्यात क्रिया करणारा तो कर्ता. बरोबर. आपण डमी करता वापरू, शिपाया करून सभेत पत्रके वाटली गेली, म्हणजे शिपाई इथं कर्ता असेल आणि कर्त्याला कोणतं प्रत्यय लागलं असतं? करून प्रत्यय लागलेलं असेल. नंतर दुसरं उदाहरण घेऊया, सर्वांना समज दिली जाईल. हे उदाहरण पण घेतलं होतं आपण, समज दिली जाईल. आता सांगा बरं काय असेल तर, याच्यातील कर्ता कोणता असेल? अध्यावृत्त कर्ता कोणता असेल? सर्वांना समज दिली जाईल. सांगा पटकन, सर्वांना समज दिली जाईल. क्रियापद नाही विचारलं मी कीर्ती, क्रियापद आहे इथं दिली जाईल, काय हरकत नाही. देणारा कोण आहे मात्र? देणारा कोण आहे? देवा. ओके, देवाच्या आज पहिला लेक्चर आहे, काय हरकत नाही. वरिष्ठांकडून, अगदी बरोबर, वरिष्ठांकडून सर्वांना, किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून, वरिष्ठांकडून सर्वांना समज दिली जाईल. इथं वरिष्ठ या कर्त्याला कडून लागलेलं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचे अजून उदाहरण घेऊ. आजकाल नेहमी असे बोलले जाते. आजकाल नेहमी असे बोलले जाते, या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? पटकन सांगा आता. आजकाल नेहमी असे बोलले जाते, या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? बोलले जाते हे क्रियापद. अगदी बरोबर. बोलणारा कोण आहे बरं? आजकाल नेहमी असे बोलले जाते, आपण म्हणून लोकांकडून आजकाल असे नेहमी बोलले जाते. लोकांकडून, लोकांकडून, कडून प्रत्यय लागलेले. बोलणारे कोण? लोक. मग लोक या ठिकाणी काय असेल? कर्ते असणारे. मग लोकांकडून आजकाल नेहमी असे बोलले जाते, इथं कर्त्याला कडून प्रत्यय लागलेले. ही नवीन कर्मणीची आपण काही महत्वाची उदाहरणं बघितली. त्याच्यानंतर आता आपण प्रयोगातील तिसऱ्या प्रकाराला बघूया, तो म्हणजे भावे प्रयोग. भावे प्रयोग, भावे प्रयोग. ओके, मग भावे प्रयोगामध्ये ना किती प्रकार आहेत असं नेमकं काही सांगितलेलं नाही संदर्भ ग्रंथांमध्ये. मग किंवा भावे प्रयोगाचे एवढेच प्रकार पडत असतात किंवा तेवढेच प्रकार असतील असं नक्की नाहीये. मात्र अलीकडे ना नवीन ज्या आवृत्त्या आलेल्या आहेत संदर्भ ग्रंथांच्या, त्याच्यामध्ये भावे प्रयोगामध्ये काही महत्वाच्या संकल्पना आहेत. सर्वात अगोदर भावे प्रयोग कोणाला म्हणायचं? आपण अगोदर दोन प्रयोग बघितलीत, एक कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाला एका शब्दात कोण सांगेल बरं, किंवा दोन शब्दात सांगा, ज्यांचे लेक्चर झालेले त्या विद्यार्थ्यांनी. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? कर्तरी प्रयोगामध्ये दोन शब्दात कर्तरी प्रयोग सांगा, दोन शब्दात. बघूया बरं किती शार्प आहेत तुम्ही तर. अगदी बरोबर रुपाली महाजन, कर्ता धातुरूपेश असतो. अगदी बरोबर, खूप छान. कर्त्याच्या लिंग, वचन आणि विभक्तीनुसार क्रियापद बदलत असेल तर त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो. कर्मणी प्रयोगाचे दोन शब्द सांगा, कर्मणी प्रयोगाचे. आता घेतलं होतं ना आपण मागच्या लेक्चरला कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म धातुरूपेश दोन शब्द, म्हणजेच कर्माच्या लिंग, वचन आणि विभक्तीनुसार जर का क्रियापद बदलत असेल तर कर्मणी प्रयोग. आणि भावे प्रयोग म्हणजे काय बरं, पटकन सांगा. भावे प्रयोग, क्रियापद स्वतंत्र असते. अगदी बरोबर. मग क्रियापद स्वतंत्र याचा अर्थ म्हणजे काय? क्रियापदावर कर्ता आणि कर्म हे दोघेही हुकूमत गाजवत नाही. म्हणजेच क्रियापद हे कर्ता आणि कर्म या दोघांनुसारही न बदलता ते स्वतंत्र राहत असेल. म्हणजेच क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन, विभक्ती तसेच कर्माची लिंग, वचन आणि विभक्ती या दोघांनुसार बदलत नसेल आणि ते स्वतंत्र असेल तेव्हा भावे प्रयोग होतो. मग याच्यात लक्षात घ्या. आता प्रत्येकाने, जे विद्यार्थी नवीन आहेत ना आज लेक्चरला, त्यांना सुद्धा एक 10-15 मिनिटातच समजायला लागले, काही चिंता नका करा. आणि त्यांच्या मनात एक शंका होते, मग सर आमचे जे झालेलं आहे त्याचे काय आता? काहीच चिंता नका करा, ते डबल होईल. प्रत्येकाला अगदी आश्वस्त करतो, तुमचे मराठीचे जेवढे जे विद्यार्थी नवीन ऍडमिशन करतात मागच्या आठवड्याला असो किंवा ह्या आठवड्याला,
प्रत्येक लेक्चर रिपीट होईल हा शब्द आहे, बरोबर। त्याच्यामुळे निश्चित राहा, काहीच गोंधळात नका राहा। भावे प्रयोग, कर्ता व क्रियापद हे गौण ठरून क्रियापद हे कर्त्यानुसार न बदलता आणि कर्मानुसार न बदलता स्वतंत्र राहते। मग आता लक्षात घ्या, मी जे लिहितोय त्याच्यावर लक्ष द्या। क्रियापद कर्ता व कर्मानुसार बदलत नाही, कर्मानुसार बदलत नाही, कर्ता व कर्मानुसार बदलत नाही, हे महत्वाचे लक्षात घ्या। क्रियापद कर्ता व कर्मानुसार बदलत नाही, मग क्रियापद कशी असते? क्रियापद कशी असते? क्रियापद वेरी एम्पिया, क्रियापद कशी असते? तृतीय पुरुषी एक एक शब्द मी क्लियर करेल। तृतीय पुरुषी नपुसकलिंगी नपुसकलिंगी एकवचनी, तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी आणि एकारांत, एकारांत याचा अर्थ असा आहे उच्चार एच्या होईल। मग एच्या उच्चार होत असेल तर एक मात्रा असतो शेवटच्या शब्दावर किंवा शेवटच्या अक्षरावर। ह्या गोष्टी समजा, जरी तुम्ही नवीन असाल अजिबात चिंता नका बाळगा। मित्रांनो, मी वेबिनारच्या वेळेला सांगतो, कडकडीने सांगतो, तुमच्या एकही मिनिटं एकही पैसा माझ्याकडे शिल्लक राहणार नाही। मी माझ्या एकमेक कमिटमेंट पूर्ण करेल, तुम्ही तुमच्या प्रत्येक कमिटमेंट कम्प्लीट करायची। आता प्रत्येकाने कॉन्सन्ट्रेशन द्या। क्रियापद एक कर्ता व कर्मानुसार बदलत नाही, तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी आणि एकारांत असते, हे झाले याच्यातल्या लक्षणं, भावे प्रयोगाची लक्षणे। कारण भावे प्रयोगावर प्रश्न बऱ्याच वेळेला आलेली पेपरामध्ये, भावे प्रयोगाबद्दल क्रियापदाचे रूप कर्ता व कर्म याच्यानुसार बदलत नाही, क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी आणि शेवटी काय असतं ते स्वतंत्र असतं। स्वतंत्र कोणत्या अर्थाने? कारण ते कर्ता आणि कर्म या दोघांनुसार बदलत नाही, या अर्थाने ते स्वतंत्र असत। एवढे मुद्दे जे आहेत ना, हे कीवर्ड आहेत तुमचे। मराठी व्याकरणातलं कोणतंही पुस्तक घ्या, याच्या बाहेर भावे प्रयोग नाहीये। मग आता भावे प्रयोगाबद्दलची आपण काही महत्वाची उदाहरणं बघूया, जे आता नवीन आलेले संदर्भ ग्रंथामध्ये। आणि भावे प्रयोगामध्ये एक उपप्रकार बसतो, भावे प्रयोगाचे प्रकार किती असं स्पष्टपणे संदर्भ पुस्तकामध्ये उल्लेख केलेला नाहीये, मात्र एक महत्वाचा उपप्रकार आहे त्याच्यातला, तो म्हणजे भावकर्तरी प्रयोग। भावकर्तरी प्रयोग उपप्रकार याच्या भावकर्तरी प्रयोग। मग आता लक्षात घ्या, भावकर्तरी म्हणजे काय? क्रियापदाचा भाव हाच कर्ता असतो, क्रिया पदाचा भाव हाच कर्ता असेल, क्रियापदाचा भाव हाच कर्ता, हाच कर्ता। कमेंट कोणी करू नका, मी जेव्हा सांगेल तेव्हा कमेंट करायची। क्रियापदाचा भाव हाच जर का कर्ता असेल तर त्यावेळेला भावकर्तरी प्रयोग होत असतो, भावे प्रयोगाचा एक उपप्रकार। मग आता बघा, उदाहरणार्थ याच्यातली एक एक उदाहरण घेऊया आपण। मला आज सारखे गडगडते, मला आज मरमरते असं म्हणूया, मरमरते। प्रत्येकाने माझ्या बोलण्यावर लक्ष द्या अगदी बारकाईने, मला आज मरमरते या वाक्यातील क्रियापद कोणते? बरं पटकन टाईप करा, क्रियापद कोणते आहे? मला आज मरमरते सांगा, अगदी बरोबर, मरमरते हे क्रियापद आहे। हा, नवीन विद्यार्थ्यांना क्रियापद म्हणजे काय ते सांगतो, ऐकून घ्या जरा व्यवस्थित, नवीन आणि जुने सर्व विद्यार्थी। मला आज मरमरते ह्या वाक्यातील मरमरते हा असा शब्द आहे का ज्याच्यामुळे पूर्ण वाक्याला अर्थ प्राप्त होतोय। लक्षात घ्या परत एकदा,
क्रियापद म्हणजे काय? वाक्याला अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. जर मळमळते हा शब्द काढून टाकला तर मला आज या दोन शब्दांना काही एक अर्थ नाहीये. मला आज मळमळते, मळमळते या शब्दामुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतोय. मग क्रियापदाची पहिली खूण आहे, वाक्याला अर्थ प्राप्त करतो आणि क्रियावाचक आहे, मळमळण्याची क्रिया आहे. येते लक्षात? मला आज मळमळते या वाक्यातील कर्ता कोणता आहे? ओळखा बरं. मला आज मळमळते, सांगा पटकन. मला ठीक आहे, मी मला. आता माझ्या बोलण्यावर लक्ष द्या. मळमळणार काय? मळमळणारे काय? काय मळमळणारे? नाही. मला आज मळमळते, कोणाला मळमळते? मला. मग मला काय असेल बरं? ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण काय म्हणतो? कर्म म्हणतो. लक्षात घ्या मित्रांनो, नवीन विद्यार्थी विशेषताने, कर्ता म्हणजे काय? वाक्यात क्रिया करणारा जो असतो तो कर्ता. आणि कर्म म्हणजे काय? ज्याच्यावर क्रिया घडत असते त्याला म्हणतो आपण कर्म. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला म्हणतो कर्म. मग मळमळते मात्र कोणाला मळमळते ते? कोणाला मळमळते? टाईप करा मला. मग मला काय असेल साहजिकच? मला काय असेल मग या अर्थाने? कर्म. बरोबर. मग मला हे कर्म आहे, येते लक्षात? परंतु या भानगडीत न पडता मग कर्ता काय बरं? इथं कर्ता काय सांगा पटकन? कर्ता काय येईल मग? मळमळते हे वाक्यातील कर्ता आहे, कारण मळमळते हा भाव आहे. काय होतंय मला आज? काय होतंय? मळमळ. मग मळमळ हा भाव आहे आणि क्रियापदाचा भाव हा जेव्हा करता असतो तेव्हा त्याला आपण म्हणतो भाव कर्तरी प्रयोग. सर रेकॉर्डिंग क्लास मिळेल का ना? सर हो नक्की मिळतील. तुम्हाला रेकॉर्डिंगही भेटेल आणि परत झालेले आते जेवढे लेक्चर आहेत त्याचे रेकॉर्डिंग भेटेल. आणि प्रत्येक लेक्चर तुमच्या अजून परत एकदा लाईव्ह होईल, त्याच्यामुळे चिंता बाळगू नका. मी शेवटी सांगतो सर्व, त्याच्यामुळे शेवटपर्यंत लेक्चरला थांबायचं. तुम्ही फीस भरलेली मित्रांनो, काळजी काही न करा. त्याच्यानंतर दुसरा असणार आहे मला आज मळमळते याच्यानंतर. आज तो घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले, तो घरी पूर्वीच सांजावले, तो घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले. या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे सांगा बरं? क्रियापद कोणतं आहे? सांजावले. अगदी बरोबर, सांजावले. नाही पोहोचणे, चेतना पोहोचणे नाही, तो घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले. ऐका जरा, हा कमेंट बंद करा. आता एक चेतना नावाची विद्यार्थिनी, सर पोहोचणे हे याच्यातलं क्रियापद आहे. क्रियापदाची व्याख्या काय माहिती का? वाक्याला अर्थ प्राप्त करून देणारा क्रियावाचक विकारी शब्द. आता सांजावले काढून टाका. मी तो घरी पोहोचण्यापूर्वीच वाक्याला अर्थ पूर्ण होतोय का? नाही. सांजावल्यामुळे अर्थ पूर्ण होतोय ना. मग अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. मग हा क्रियापद आला इथं सांजावले. तो घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले, याच्यातला भाव कोणता असेल बरं? क्रियापदाचा भाव कोणता आहे? सांज. सांज हा भाव आहे. मग सांज हा भाव जो आहे ना, भाव जो जर का करता असेल तर त्याला म्हणायचं, भाव हात जर का करता असेल तर त्यावेळेला म्हणायचं त्याला भाव कर्तुक क्रियापद. भाव कर्तुक क्रियापद. त्याच्यानंतर तीन नंबर, सहलीला जाताना कात्रज जोर उजाडले. सहलीला जाताना कात्रज जोर उजाडले. उजाडले ह्याच्यातलं काय असेल बरं? पटकन सांगा उजाडले काय असेल. सहलीला जाताना कात्रज जोर उजाडले, उजाडले काय असेल? क्रियापद. अगदी बरोबर, खूप छान.
याच्यातला भाव काय असेल बरं? भाव काय असणार आहे? भाव काय असेल? भाव उजाडणी, उजेड, उजेड हा भाव आहे. उजेड हा काय? भाव. आणि भाव हात जर का करता असेल, काय उजाडले? उजेड जे होतं तेच उजाडलं ना. सांजावले काय? जे सांज होतं तेच सांजावलं. मग उजेड जे होतं ते उजाडले ना. मग क्रियापदाचा भाव हा जर का करता असेल तर त्याला म्हणायचं भाव कर्तृ क्रियापद. बरोबर. हा त्याच्यानंतर चार नंबरला अजून एक उदाहरण घेऊया. आज सतत गडगडते. आज सतत गडगडते. आज सतत गडगडते ह्या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? आता टाका बरं. नवीन आणि जुने नवीन विद्यार्थ्यांनी विशेष कमेंट करा. म्हणजे एक विश्वास येईल का आपल्याला आल्या आल्या जमायला लागला. आता आज सतत गडगडते प्रत्येकाने कमेंट करा काय क्रियापद असेल. गडगडते, गडगडते ह्याच्यातलं क्रियापद असणार आहे क्रियापद. गडगडते याच्यातला भाव काय? भाव. भाव काय असेल? भाव. काय भाव आहे याच्यामध्ये? गडगड. अगदी बरोबर. गडगड हे काय याच्यातलं भाव. आणि क्रियापदाचा भाव काय? गडगडते बरं. जे गडगड आहे पोटामध्ये तेच गडगडते ना. आज सतत गडगडते. कोणाला गडगडते? कोणावर गडगडण्याची क्रिया होते हे स्पष्ट होत नाही. मग क्रियापदाचा भाव हात जर का करता असेल त्यावेळेला भाव कर्तुक क्रियापद असतो. भाव कर्तुक क्रियापदाचा भाव हाच करता. क्रियापदाचा भाव हाच करता. मग भाव कर्तुक क्रियापदाबद्दल महत्वाची कमेंट देतोय. एक छोटीशी कॅप्सूल नोट्स देतोय तुम्हाला. भाव कर्तुक क्रियापद व्हेरी आय एम पी. भाव कर्तुक क्रियापद. भाव कर्तुक क्रियापद आय एम पी खूप लक्षात घ्या. क्रियापदाचा भाव हाच करता. अगदी कमी शब्द आणि मात्र त्याच्यात काहीच कन्फ्युजन नाही. क्रियापदाचा भाव हाच करता असेल आणि नंतर क्रियापद हे एकारांती असते. क्रियापद एकारांत. एकारांत इट इज व्हेरी व्हेरी आय एम पी. एकारांत क्रियापद. आणि महत्वाचे चार शब्द सांगतोय तुम्हाला मी. गडगडते ज्याच्यावर प्रश्न येतील 99% गॅरंटी देतो याच्यावर प्रश्न राहतील या चार शब्दांपैकी. गडगडते, बडबडते. उदाहरणार्थ ते मूल झोपेत बडबडते, बडबडते. उजाडले, उजाडले. सांजावले आणि मरमरते. बरोबर. गडगडते याच्यामध्ये बघा. गडगडते, बडबडते, उजाडले, सांजावले आणि मरमरते. याच्यात कशाचे उच्चार होतोय? याच्या उच्चार होतोय. गडगडते ए, बडबडते ए, उजाडले याच्या उच्चार होतोय, सांजावले याच्या उच्चार होतोय, मरमरते याच्या उच्चार होतोय. ये मग एचा उच्चार होतोय. आणि शेवटी काय बरं त्याच्यामध्ये? एक मात्रा आहे बघा. हा एक मात्रा आहे. इथं मात्रा आहे. इथं मात्रा आहे. सांजावले मध्ये मात्रा आहे आणि मरमरते मध्ये मात्रा आहे. ही याच्यातली हिंट आहे भाव कर्तुक क्रियापदाबद्दलची. ओके लक्षात आलं प्रत्येकाला. आता नवीन विद्यार्थी भुजकळ्यात पडले असतील कसं रे मध्येच कसं. मित्रांनो तुमच्या एकही पैसा एकही मिनिट अडचणीच्या ठरणार नाही. विश्वास ठेवा. पूर्ण आपली फॅमिलीतली पाच तत्व आहेत ते सांगेल मी नंतर शेवटी. ओके 100% पूर्ण विश्वास ठेवायचा. काही चिंता नाहीये. हा त्याच्यानंतर येत ना भावे प्रयोगासंबंधात अजून दोन मुद्दे येतात. सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. सकर्मक भावे आणि नंतर एक प्रकार बसतो याच्यातला तो म्हणजेच
अकर्मक भावे, एक मिनट, सकर्मक भावे आणि अकर्मक भावे, सकर्मक भावे आणि अकर्मक भावे ह्याच्यातले दोन प्रकार असतील. मग सकर्मक भावेची काही उदाहरणं घेऊ. आईने आईने मुलीस समजावले, क्रियापद कोणते आहे बरं, पटकन सांगा क्रियापद कोणते याच्यातील. आईने मुलीस समजावले, अगदी बरोबर. हा क्रियापद, हा आता मी जे बोलतोय ना त्या गोष्टीवर लक्ष द्या. प्रत्येकाने अगदी कान देऊन ऐकायचं. भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्ता व कर्म दोन्हीनुसार बदलत नाही, ना कर्त्याच्या लिंगवचन आणि विभक्तीनुसार, नाही कर्माच्या लिंगवचन आणि विभक्तीनुसार, आणि ते स्वतंत्र असतं. या अर्थानेच ते स्वतंत्र असतं का, ते लिंग कर्ता आणि कर्म या दोघांनुसार बदलत नाही, ते स्वतंत्र असतं. तृतीय पुरुषी, पुरुष किती असतात, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. कोणी समजवले, आईने समजवले, मी समजवलं का तुम्ही समजवलं का, नाही. आईचे पुरुष कोणते, तृतीय पुरुष. संवादामध्ये तिसऱ्या घटकाचा जो उल्लेख होतो ना, तो तिसरा घटक म्हणजे तृतीय पुरुष. अथवा मी आणि तुम्ही बोलणारा समाविष्ट असेल तर प्रथम पुरुष, ऐकणारा जो असतो तो द्वितीय पुरुष, आणि जेव्हा आपण तिरहित व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा तो तिरहित जो असतो ना त्याचे पुरुष असतो तृतीय. मग तृतीय पुरुषी आई तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी समजावले, समजावला पुल्लिंगी आणि समजवली हे स्त्रीलिंगी, समजावले एकारांत आलं तृतीय पुरुषी नपुसकलिंगी, बरोबर. आता याच्यामध्ये समजवणारी कोण आहे बरं, पटकन सांगा समजवणारी कोण आहे. क्रिया करणारा तो कर्ता आणि ज्याच्यावर क्रिया होते तो कर्म. नवीन विद्यार्थ्यांनी इन शॉर्ट दोन उदाहरणं लक्षात ठेवा, दोन वाक्य. क्रिया करणारा तो कर्ता, मग समजवण्याची क्रिया आहे ती कोण करताय. नवीन विद्यार्थ्यांनी पण उत्तर द्या, लगेच ऍक्टिव्ह व्हायचं, मला टाइमपास आवडत नाही. ओके खूप छान मयुरी, ओके शंकर. समजवणारी कोण आहे, आई. आई या ठिकाणी काय असेल, करता. समजवण्याची, बघा ज्याच्यावर क्रिया घडते त्याला म्हणतो आपण कर्म, ज्याच्यावर क्रिया घडत असते त्याला म्हणतो कर्म. मग समजवण्याची क्रिया आईने कोणावर केलेली आहे, मुलगीवर केलेली. नवीन विद्यार्थ्यांनी पण टाका पटकन, मुलीवर समजवण्याची क्रिया कोणावर केलेली, मुलीवर. मग मुली ह्याच्यात काय असेल बरं, पटकन सांगा मुली काय असेल, मुली काय असतील, कर्म. ज्याच्यावर क्रिया घडत असते त्याला म्हणतो आपण कर्म, ज्याच्यावर क्रिया घडत असते त्याला म्हणतो कर्म. मग आता मित्रांनो हा प्रयोग भावे प्रयोग आहे का नाही आहे हे क्रियापदावरून ओळखायचं. ऐका जरा मी काय बोलतोय, तर क्रियापदावरून भावे प्रयोग आहे का नाही ते ओळखायचं. उदाहरणार्थ लक्षात घ्या, क्रियापद एकारांत असतं भावे प्रयोगामध्ये, ना ते कर्त्यानुसार बदलतं ना कर्मानुसार, सर्वात महत्वाचे स्वतंत्र, स्वतंत्र क्रियापद स्वतंत्र असते. दोन शब्दात भावे प्रयोग, क्रियापद स्वतंत्र. स्वतंत्र कोणत्या अर्थाने, ना ते कर्मानुसार बदलतंय ना कर्त्यानुसार बदलतं. उदाहरणार्थ समजवणारी आई, आईने मुलीस समजवले, आईचे लिंग चेंज करा, बाबा म्हणा, बाबाने मुलीस समजावले, समजावले क्रियापद बदलतंय का, तर नाही. बघा मी जे बोलतोय त्याच्यावर लक्ष द्या, कर्ता बदला तुम्ही, कर्त्याचे लिंग चेंज करा, आईने मुलीस समजावले, बाबाने मुलीस समजावले, बदल होत नाही, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदललेलं नाही. मुलीस समजावले आणि आईने मुलास समजावले, म्हणजे मुलगी या स्त्रीलिंगी कर्माऐवजी आपण मुलगा हे स्त्रीलिंगी, सॉरी पुल्लिंगी कर्म घेतलं. आईने मुलास समजावले तरी सुद्धा समजावले हे क्रियापद बदलत नाही. याचा अर्थ असा होतोय मित्रांनो, क्रियापद हे
कर्ता आणि कर्म ह्या दोन्हीनुसार बदलत नाही त्यावेळेला भावी प्रयोग असतो, म्हणून भावी प्रयोगातील क्रियापद हे स्वतंत्र असत. तर स्वतंत्र याचा अर्थ तुम्हाला समजला का? समजला का नाही स्वतंत्र या शब्दाचा अर्थ? ओके. आणि अगदी कान देऊन ऐकायचे व्यवस्थित. त्याच्यानंतर स्वतंत्र आहे सोबत क्रियापद कसं आहे अजून माहिती का? स्वतंत्र असत एकारांत एका एकारांत. हे बघा एकारांत इथं समजावले समजावले याच्यात काय येतंय? याचा उच्चार येतोय म्हणजे एकारांत. नपुसकलिंगी नपुसकलिंगी आहे का ते नपुसकलिंगी? नपुसकलिंगी आहे का? बघा समजावला का समजावली असं येत नाही, समजावले नपुसकलिंगी येत आहे. एक वचनी समजावलेत असं म्हटलेलं आहे का? आणि एक वचनी. हे झालं भावे प्रयोगाचे ऑपरेशन. आणि मी ह्याच पद्धतीने घेतो मित्रांनो, तुम्हाला अगदी विश्वासाने सांगतो, हे लेक्चर केल्यानंतर तुम्ही एमपीएससीची मुख्य परीक्षा देऊन या, कारण माझ्या जवळपास 7-8 मेन्स परीक्षा झाल्यात मुख्य, राज्यसेवेच्या 2 झाल्यात, पीएसआय एसटीआयच्या झाल्यात, परंतु माझे फिजिकल नसल्यामुळे माझे अंतिम सिलेक्शन नाही झालं त्या ठिकाणी. पेपरच्या कट ऑफ 244 आणि 292 सुद्धा मार्क्स मी घेतलेले आहेत, फिजिकल अजिबातच नाहीये. तुम्ही याच्याने मुख्य परीक्षा द्या, कोणतीही परीक्षा द्या मराठी व्याकरणाची, काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. आता अकर्मक भावी प्रयोगाचे एक उदाहरण घेऊया. अकर्मक भावीचे उदाहरण एक इकडे, तुम्ही आता यावे, तुम्ही आता यावे, क्रियापद कोणते याच्यातलं सांगा बरोबर का? क्रियापद कोणते यावे हे काय आलं? क्रियापद. प्रत्येकाने टाइप करायचे, नवीन जुनं काय त्याच्यात सोपं आहे, लगेच ऍक्टिव्ह आहे माणसाने. यावे हे क्रियापद आलं, क्रियापद आलं यावे. येणारा कोण? येणारा कोण आहे बरं? तुम्ही आता यावे. तुम्ही हे याच्यातलं करता आहे, कारण जो क्रिया करतो तो करता. आणि क्रिया कोणावर होते बरं? तुम्ही आता यावे. क्रिया कोणावर होते? तुम्ही. कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया जर का कर्त्यावरच थांबत असेल तर त्यावेळेला अकर्मक क्रियापद असत. आता नाही त्याच्यात गणेश अवधूतवार आणि विशाल. तुम्ही आता यावे यावे मात्र केव्हा? आता. आता हे क्रिया विशेषण येईल, कर्म राहणार नाही. यावे मात्र केव्हा? आता. म्हणून एक क्रिया विशेषण आहे. क्रिया विशेषण या वाक्यात कर्म नाहीये, म्हणून क्रियापद काय आहे? अकर्मक क्रियापद आहे. अकर्मक लक्षात घ्या जरा, क्रियापद कोणतं आहे? अकर्मक क्रियापद आहे, अकर्मक. कारण तुम्ही या कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया त्याच्यापाशीच थांबती. बघा तुम्ही आता यावे यावे, तुम्ही येणारे कोण? तुम्ही. येण्याची क्रिया कोण भोगणार आहे? तुम्हीच भोगणार आहात. म्हणून या ठिकाणी तुम्ही ह्या कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया कर्त्यावरच थांबत असेल, त्यामुळे या ठिकाणी क्रियापद हे आक्रमक आहे, स्वतंत्र कर्म नाहीये. आणि मग भावे प्रयोग आहे का नाही आहे? तर आहे, कारण भावे प्रयोगाची क्रियापद कसं असतं? एकारांत. सर्वात महत्वाचे एकारांत. तुम्ही आता यावे, त्यांनी आता यावे, तू आता यावे, मी आता यावे, म्हणजेच कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही. आणि कर्म तर आहेच नाही, तर कर्मानुसार बदलण्याचा प्रश्नच येणार नाहीये. मग एकारांत क्रियापद आहे, भावे प्रयोग आहे या ठिकाणी. भावे प्रयोगाबद्दल एकच सांगतो फायनल, भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे एकारांत असत. बस
हे दोन शब्द तुम्ही लक्षात घ्या. आणि कर्म असेल तर सकर्मक भावे प्रयोग, आणि कर्म नसेल तर अकर्मक भावे प्रयोग. आणि बळबडते, गडगडते, उजाडले, सांजावले, मळमळते, क्रियापदाच्या भाव हात जर का करता असेल तर तेवढ्याला भाव कर्तुक क्रियापद, तेवढ्याला भाव कर्तुक क्रियापद. इथपर्यंत जे मी सांगितलं तुम्हाला अकर्मक आणि सकर्मक ते क्लिअर झालं का? मी अजून उदाहरण घेईन. इथपर्यंत क्लिअर झालं का? ओके, बघा लक्ष द्या मित्रांनो. आणि शब्द आहे माझ्या ऑफलाईन बॅचची तुम्हाला आठवण येणार नाही, कारण महाराष्ट्रातील असे विद्यार्थी माझ्यावर विश्वास दाखवत आहेत ज्यांनी मला कधी वेबिनारच्या अगोदर बघितलेलं नसेल, ज्यांनी मला कधी भेटलेलं नाहीये, ते मुलं अकाउंटला माझ्या आव्हानाला मान देऊन पैसे टाकतायत आणि त्या शब्दाचे ना चीज होईल. लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आता तुम्हाला सराव उदाहरण देतो, सकर्मक भावे का आक्रमक भावे. पहिला लेक्चर जरी येत तरी आपण मागे राहणार नाही कोणापेक्षा. आता सकर्मक भावे आणि आक्रमक भावे, एक मिनिट, तुम्ही वाक्य ओळखायचं, मी काही लिहित नाही आता. सकर्मक हे का आक्रमक हे? ओके, हा त्याच्यानंतर उदाहरण देतो तुम्हाला. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण आहे, आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले. या वाक्यातील क्रियापद कोणते आहे? पटकन सांगा क्रियापद कोणते. टाइप करा नवीन जुने, काहीच स्वतःला कमी समजायचे नाहीये. काय नावे, कोण आहे हा मायेने सांगणारा, कुठे गेला, गेली त्याची कमेंट दूर. शंकर, नवीन लेक्चर तरी घाबरू नको, वाढवले क्रियापद याच्यात. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले, वाढवले क्रियापद म्हणजे काय, ज्याच्यामुळे वाक्याला अर्थ पूर्ण होतो ना ते असतं क्रियापद, वाढवले हे क्रियापद. मग आता मी तुम्हाला भावे प्रयोगाची खून दिली, काय खून आहे त्याला, क्रियापदाच्या शेवटी कसा उच्चार होतोय बरं, पटकन सांगा. एक एक स्टेप बाय स्टेप, एकारांत इथं याचा उच्चार होतोय म्हणजे कशाची खून आहे, भावे प्रयोगाची. मग याच्यावरनं आपण भावे प्रयोग म्हणायचे नाही त्याला, अजून चेक करायचे त्याच्यातील कर्ता आणि कर्म. वाढवणारे कोण आहेत बरं, वाढवणारे कोण आहेत पटकन सांगा. आई आणि वडील हे या ठिकाणी काय असतील, कर्ता. ओके, आणि कर्म कोणते असतील, ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणतो आपण. मुलं, मुलं या ठिकाणी काय असतील, कर्म. अगदी बरोबर, आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले, वाढवणारे कोण, आई वडील. कोणाला वाढवलं, मुलांना वाढवलं, मुलं वाढवण्याची क्रिया मुलांवर घडलेली म्हणून मुलं असतील कर्म. कसे वाढवले, कसे वाढवले, मायेने. मग मायेने काय असेल, कसे या प्रश्नाचे, केव्हा कुठे कसे किती याचे उत्तर देणारा शब्द कोणता असतो पटकन सांगा. क्रिया विशेषण, बरोबर क्रिया विशेषण. मग जर का आता मी जे सांगतोय द्या, भावे प्रयोग स्वतंत्र असतं, क्रियापद कसं असतं भावे प्रयोगामध्ये, स्वतंत्र, बरोबर. आणि सकर्मक भावे का आक्रमक भावे बरं, पटकन सांगा. सकर्मक का आक्रमक, कारण कर्म आलेला आहे, एकारांत दिसतंय, सकर्मक असू शकतं, परंतु एवढ्यात आहे ना हे करायचे नाही. सकर्मक काय, क्रियापद काय, सकर्मक. एक मिनिट, काय क्रियापद, काय सकर्मक. मग भावे आहे का नाही, मग ते कसं ओळखायचं, एकारांत आहे ही एक खून झाली आपल्याकडे. मग कर्त्याचे लिंग बदला, आईने मुलांना मायेने वाढवले, वडील काढून टाकायच्यात ना,
आईने मुलांना मायेने वाढवले, आई या स्त्रीलिंगी कर्त्यानुसार सुद्धा बदलतनी वाढवले क्रियापद, आणि असं म्हटलं वडिलांनी मुलांना मायेने वाढवले म्हणजे वडील पुल्लिंगी करता घेतला तरी सुद्धा क्रियापद बदलतनी, याचा अर्थ क्रियापद हे स्वतंत्र आहे, त्याच्यावर न कर्ता अधिराज्य गाजवतोय न कर्म अधिराज्य गाजवतोय। बघा लक्षात घ्या, आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले, मुलं ह्या कर्माचे लिंग बदलूया, आई वडिलांनी मुलींना मायेने वाढवले, मुलींना तरी बदलत नाही, आणि मुलांना मायेने वाढवले तरी वाढवले क्रियापद बदलत नाही, म्हणजेच क्रियापद इथं स्वतंत्र आहे, म्हणून याला म्हणायचं सकर्मक भावे। सकर्मक भावे झालं का ऑपरेशन याचे व्यवस्थित? नवीन विद्यार्थ्यांना आजच्या पहिलं लेक्चर 70% जरी समजलं तरी भरपूर आहे, उद्यापासून प्रत्येक नवीन होईल काही हरकत नाही। ओके, त्याच्यानंतर मग कोणता प्रयोग असणार या सकर्मक भावे? सकर्मक भावे, सकर्मक भावे। आता तिसरं उदाहरण देतोय त्याला ओळखा। ओके, विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुखत असावे, विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे, हसतमुख असावे। आता विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे या वाक्यातील क्रियापद कोणते? क्रियापद कोणते पटकन सांगा, प्रत्येकाने टाइप करा फास्ट। मी बघतोय इथं किती मुलं ऍक्टिव्ह आहेत बरं। विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे, असावे हे याच्यातील क्रियापद आहे, बरोबर। क्रियापद एकारांत आहे ना, वे याच्यामध्ये वे, वे मध्ये काय व अधिक ए, एक मात्र राहिला म्हणजे ए असतो, लक्षात घ्या। क्रियापद काय आहे एकारांत, एका रांत। त्याच्यानंतर हसतमुख असावे, विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे, असणारे कोण आहेत बरं इथं, कोण आहेत हसतमुख असणारे? विद्यार्थी, विद्यार्थी इथं काय असतील कर्ता, आणि कोणी हसतमुख असावे विद्यार्थ्यांनी, हसणारे कोण असतील विद्यार्थी असतील ते कर्ता। आता विद्यार्थींपासून सुरू झालेली क्रिया कोणावर संपते, विद्यार्थ्यावरच, म्हणून या वाक्यात कर्म आहे का, कर्म आहे का? नाही, विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे, कसे असावे हसतमुख असावे, हसतमुख एक कर्म नाहीये, म्हणून वाक्य अकर्मक क्रियापदाचे आहे, अकर्मक, अकर्मक, आणि म्हणून त्याला म्हणतात अकर्मक भावे, अकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग, कारण कर्म स्वतंत्र नाही। मग काय विद्यार्थी म्हणतील सर हसतमुख काय असेल हो, विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे, असावे मात्र कसे असावे, कसे कसे असावे हसतमुख, किती वेळेला असावे, किती नेहमी, कसे केव्हा कुठे किती, याचे उत्तर देणारे जे असतात ते असतात क्रिया विशेषण, क्रिया विशेषण, बरोबर। मग हे वाक्य असेल मित्रांनो अकर्मक भावे प्रयोगाचे, अकर्मक भावे प्रयोगाची उदाहरणे। ओके ओके, खूप छान, खूप छान ऍक्टिव्ह आहेत तुम्ही। त्याच्यानंतर चार नंबरचे उदाहरण घेऊया आता आपण। चार नंबरचे उदाहरण असेल आईने मुलीस जेवू घातले, या वाक्यातील क्रियापद कोणते पटकन सांगा, आईने मुलीस जेवू घातले पटकन सांगा क्रियापद कोणते, प्रत्येक जण टाईप करेल, क्रियापद येणार नाही म्हणजे तर गंमतच झाली,
जेऊ घातले याच्यातलं क्रियापद आहे. काय केलं आईने? जेऊ घातले हे क्रियापद आहे. जेऊ घातले. मग जेऊ घालणारी कोण आहे बरं? जेऊ घालणारी कोण आहे? आई. मग जी क्रिया करते ते काय असणार आहे बरं वाक्यात? करता. मग करता कोणता असणार आहे वाक्यात? जो क्रिया करतो तो करता. जेऊ घालणारी आई. मग आई काय असेल? आई काय? पुढचे उत्तर नका द्या, जे सांगितलं तेच. करता. आई करता. आता क्रिया कोणावर झाली बरं? जेऊ घालण्याची. जेऊ घालण्याची घालण्याची क्रिया कोणावर झाली? आईने कोणाला जेऊ घातलं? मुलीला. म्हणजे मुलीस हे या ठिकाणी काय असेल? मुलीस हे काय असेल पटकन सांगा. कर्म. मग आता कर्म अधिक क्रियापद म्हणजेच क्रियापद काय आलेलं आहे? क्रियापद काय आलं? सकर्मक का कर्मक? पटकन. सकर्मक. सकर्मक बरोबर. मग आता भावे प्रयोग आहे का नाही? भावे प्रयोग हे कसं असतं बरं? क्रियापद. क्रियापद काय असतं भावे प्रयोगामध्ये? एका शब्दात सांगा. क्रियापद काय असतं भावे प्रयोगात? नाही एकारांत आहे अजून. परत एका शब्दात. एकारांत व्यतिरिक्त. एकारांत व्यतिरिक्त काय येते? स्वतंत्र. काही शार्प मुलं पाहिजे मला अगदी. घातले हे एकारांत आहे. एकारांत. एकारांत. आईने मुलीस जेऊ घातले. जेऊ घातले हे क्रियापद. जेऊ घालणारी आई हे करता. कोणाला जेऊ घातलं? मुलीस. मुली हे कर्म. करता आणि कर्म आहे म्हणजे कर्म प्लस क्रियापद आहे म्हणून सकर्मक क्रियापद आहे. आता भावे स्वतंत्र आहे का? ते स्वतंत्र म्हणजे काय? कर्त्यानुसार बदलता आहे का? आईने मुलीस जेऊ घातले. इथं आईचे लिंग चेंज करा. वडील म्हणा. वडिला. वडिलाने मुलीस जेऊ घातले म्हणजे घातले हे क्रियापद बदलतंय का? नाही बदलतंय. म्हणजे वडील जरी करता घेतला पण कर्त्याचे लिंग बदल केला तरी घातले क्रियापद बदलत नाही. आणि आईने मुलीस जेऊ घातले. मुलीस या कर्माऐवजी मुलास असं म्हणा. आईने मुलास जेऊ घातले म्हणजे कर्म आणि कर्ता या दोघांनुसार क्रियापद बदलत नाही. याचा अर्थ ते स्वतंत्र आहे. शिवाय एकारांत आहे. शेकारांत आणि स्वतंत्र म्हणून या ठिकाणी प्रयोग कोणता असणार आहे? भावे प्रयोग. आणि कोणता भावे प्रयोग? तर सकर्मक भावे प्रयोग. सकर्मक भावे प्रयोग. बघा लक्षात घ्या. उदाहरण अगदी काळजीपूर्वक वाचा मित्रांनो. रट्टा नको व्हायला पाहिजे. वाचा व्यवस्थित. मी काय केलंय त्याच्यामध्ये वर्किंग? वाचा व्यवस्थित. बघा पटकन. त्याच्यानंतर 5 नंबरला उदाहरण घेऊया आपण. हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्याला आता बसवते. त्याला आता बसवते. या वाक्याला सोडवा जरा. त्याला आता बसवते. मी प्रश्न विचारतो उत्तर द्या. क्रियापद कोणते? पटकन टाइप करा फास्ट. मुलं आहेत तुम्ही रे फास्ट. अगदी ट्रॅफिक व्हायला पाहिजे पूर्ण. सुफियान सय्यद एवढ्या लेट उत्तर द्यायचे का? हरेडमी कोण आहे? बसवते ह्याच्यातलं क्रियापद असेल. बसणारा कोण आहे बरं? बसणारा कोण आहे? बसणारा असेल त्याला ह्या वाक्यात या त्याला या शब्दातील तो म्हणजे तो हा याच्यातला काय असेल? करता. आणि कर्म कोणतं आहे मग? कर्म कोणते या वाक्यात?
चुकून पर एकाने चुकीचे उत्तर टाकायचे नाही. विचार करा. नाही आहे. ओके, व्हेरी गुड. प्रत्येकाच्या मी मनापासून अभिनंदन करतो. कोणी चुकून आता दिलं नाही, कारण कर्म आहे का? नाही, त्याला आता बस होते. कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया म्हणजे तो याच्यापासून सुरू झालेली क्रिया त्याच्यावरच थांबते ती, म्हणजे त्याला आता बसवते. त्यांना दुसऱ्याने बसवलं का? त्याने तोच बसला ना. म्हणजे कर्त्यापासून बसण्याची क्रिया सुरू झाली आणि कर्त्यापाशीच थांबलेली आहे, म्हणून हे वाक्य अकर्मक आहे, अकर्मक क्रियापद आहे. मग क्रियापद काय बरं? अकर्मक. अकर्मक. आणि भावी प्रयोगाची काय खूण आहे बरं? इथं पटकन सांगा, भावी प्रयोगाची इथं खूण काय? पटकन. अरे एकारांत. बरोबर, एकारांत. एकारांत प्रयोग आहे, बसवते ए. आणि कर्त्यानुसार बदलत का? त्याला आता बसवते, तिला आता बसवते, तिला आता बसवते. नाही, म्हणून क्रियापद काय इथं? परत स्वतंत्र आहे ना. कर्त्यानुसार बदलत ना कर्मानुसार. बघा, लक्षात घ्या, क्रियापदाचा प्रकार कोणता आहे बरं माहिती का तुम्हाला? अकर्मक सोडून कोणतं क्रियापद आहे? ग्रेट मुवमेंट. हा, मी जे प्रश्न विचारतोय त्याचे उत्तर जो देईल त्याला ग्रेट टाईप करायचं. फर्स्ट कोण टाईप करेल? क्रियापद कोणत्या प्रकारचे? अगदी बरोबर निकिता मंडळे, ग्रेट टाईप करा. शक्य क्रियापद आहे, शक्य क्रियापद. ग्रेट टाईप करत चला. निकिता मंडळे या मुलीची सर्वात अगोदर कमेंट आली, जे लक्ष देत आहेत माझ्या लेक्चर्सला. मी प्रश्न असा विचारला, बसवते क्रियापद कोणत्या प्रकारातलं आहे? तर शक्य क्रियापद आहे, कारण तो ह्या कर्त्याकडनं ती क्रिया करणं स्वतः शक्य आहे. आणि शक्य क्रियापदाचे वाक्य प्रयोगामध्ये शक्य कर्मणीमध्ये येतं. मग इथं मुलं गोंधळात पडू शकतात, तसं रे शक्य कर्मणी आहे का भावे प्रयोग आहे? कर्मणी म्हटलं म्हणजे वाक्यात कर्म पाहिजे. ह्या वाक्यात कर्म नाहीये म्हणून शक्य कर्मणी म्हणता येणार नाही. इथं फक्त तो हा करता आहे आणि शेवटी क्रियापद एकारांत आहे, म्हणून याला म्हणायचं भावे प्रयोग. आणि कोणतं भावे प्रयोग? तर अकर्मक भावे. कोणतं भावे? अकर्मक भावे. आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असतेच, आणि कर्म आहे आणि शक्य क्रियापद आहे, त्यावेळेला आपण त्याला एकाच वेळेला म्हणू शकतो कर्म, म्हणजे शक्य कर्मणी. आणि कर्मानुसार क्रियापद बसायला तयार व्हायला पाहिजे, सॉरी कर्मानुसार क्रियापद बदलायला पाहिजे. कर्मानुसार क्रियापद बदलत असेल आणि शक्य क्रियापद असेल तर त्याला शक्य कर्मणी म्हणतो. इथं कर्मच नाहीये, तो या कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया त्याच्यापाशीच थांबते आणि क्रियापद शक्य आहे. शेवटी एकारांत आहे, स्वतंत्र आहे, कर्त्यानुसार सुद्धा बदलत नाही, म्हणून या ठिकाणी भावे प्रयोग असणार आहे. खूप छान. तर प्रयोगातली इथपर्यंतची जी प्रकार बघितली आपण, ती होती मित्रांनो तीन प्रकार: एक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आणि आता रिकामी जागा भरायची. हा, जिथे कमी तिथे टिंबटिंबस टाईप करा. जिथे कमी तेथे आम्ही. आणि या ठिकाणी साधारण विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबेल आणि असाधारण विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू होईल. बरेच विद्यार्थी कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग याच्यातच गोंधळात असतात. भावे प्रयोग येतपर्यंत त्यांची चार्जिंग डाऊन झालेली असते आणि संकर प्रयोगावेळेला डोक्यातील फ्यूज उडून गेलेले असतात. तर आपण सर्व सही सलामत राहू आणि नंतर सुरुवात करणार आहोत संकर प्रयोगाला, ज्याच्यावर मेरिटचे प्रश्न असतील. ज्याला संकर प्रयोग आला तो विद्यार्थी 25 पैकी 25 मार्क्स घेणारा या विद्यार्थ्यांपैकी असणार. येते लक्षात? आजचे लेक्चर इथपर्यंत समजलं तुम्हाला? सांगा पटकन. ओके, लेक्चर कसं वाटलं तुम्हाला आत्ताचं? आजचे लेक्चर टाईप करा.
ओके 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 ओके